मी या देशामध्ये अजूनही भेदभाव शिल्लक नाही. इथल्या असणाऱ्या वंचित समूहाला फाटका समूह म्हणून समजल्या जातो. चांगली गोष्ट आहे बाबा. आम्ही फाटके होत हे जाणीव करून दिली. मी म्हटलं त्याच्याबद्दल त्याचे 10 पटीने आभार मानले पाहिजेत. त्याला जे आम्ही विसरत चाललो होतो त्यांनी आम्हाला आठवण करून दिली की आम्ही असणारे फाटके माणसं आहोत आणि यापुढे सगळ्या फाटक्या माणसांनी एकत्र येऊन सत्ता घेऊन आपले कपडे शिवले पाहिजेत. ही असणारा संदेश दिल्याबद्दल मी म्हटलं की त्याचे आभार जाईल आपण मानूया. ही सत्ता संपादनाची जी वाटचाल आहे ती काल परवाच्या कोर्टाच्या निर्णयानंतर महत्वाची आहे. हायकोर्टाने सांगितलं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जो काही घोटाळा झाला, शिखर बँकेमध्ये जो काही घोटाळा झाला 25,000 कोटीचा आहे का म्हणून मी त्याला विचारलं. म्हटलं साहेब 25,000 कोटीचा नाही, त्याच्या अजून खोलवर आम्ही असताना गेलो तर हा घोटाळा 1.5 लाख कोटीचा असणारा घोटाळा आहे. मी म्हटलं म्हणजे? ते म्हटले सरकारी तिजोरी लुटलेली आहे आणि सरकारी तिजोरी लुटली असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आयतं कोलीत मिळालेलं आहे आणि ह्या कोलिताच्या माध्यमातून ते आता सगळी लांग लागली अशी असणारी परिस्थिती. ही कारवाई होऊ नका, करू नका, आम्ही तुमच्यामध्ये येतो. विरोधी पक्ष संपला तर संपला, आम्हाला काही चिंता नाही, पण आम्हाला तिहार दाखवू नका आणि आथर रोड दाखवू नका अशी असणारी परिस्थिती. मी आता म्हणतो की वंचितांवरती एक जबाबदारी आली आहे की त्यांना आता विरोधी पक्ष या महाराष्ट्रातला उभा करायचा आहे, नवे विरोधी पक्ष उभा करून सत्तेकडे वाटचाल करायची आहे. ही आपण ठुणघाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे.